हाय गाईस, कसे आहात सर्वजण? तेजस्विनीज केडी रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज आहे माझ्या हस्बंडचा बड्डे आहे आज, तर त्यांच्यासाठी मी स्पेशल एक सरप्राईज रेसिपी बनवणार आहे. ते सध्या बाहेर गेलेले आहेत, ते घरी आल्यानंतर त्यांना मी देईलच. तर स्पेशल रेसिपी म्हणजे त्यांच्यासाठी मी पफ पेस्टीज बनवणार आहे, ती सुद्धा मी फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे. चला तर बघूया मी पफ पेस्टी कशी बनवते आणि त्यांचा बड्डे मी कसा सेलिब्रेट केला. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. चला तर बघूया पॉप पेस्टी मी कशी बनवते. आता मी पॉप पेस्टी बनवायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी मी एक कप मैदा घेतलेला आहे फुल भरून, म्हणजे एवढी वाटी मैदा घेतलेला आहे. आता यामध्ये मी एक लिंबूचा रस घालून घेणार आहे. आणि ही पॉप पेस्ट मी फर्स्ट टाइमच ट्राय करत आहे, मला माहिती नाही ती चांगली होईल का नाही, बट मी ट्राय करत आहे. यामध्ये मी मीठ घालून घेते अर्धा चमचा. त्यानंतर हे अमूल बटर आहे, त्यामध्ये मी त्यातलं अर्धं बटर यामध्ये मिक्स करणार आहे. आता यामध्ये मी आता अर्धा अमूल बटर मिक्स केलेलं आहे, ते पण हाताने एकदम मॅश करून घ्यायचं. आपल्या छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. मी पफ पेस्टी फर्स्ट टाइम ट्राय करत असल्यामुळे मला जास्त याच्याबद्दल माहिती नाही आहे. यामध्ये आता थोडं थोडं घेऊन पाणी मिक्स करायचं आहे. एकदम जास्त नाही टाकायचं, कारण की आपल्याला हे पीठ थोडंसं घट्टच मळायचं आहे. एकदम नॉर्मल पाणी घेऊन त्याला आपण एकदम एकजीव करून घ्यायचं. लिंबू बटर आणि मीठ हे सगळं एकदम मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी थोडं थोडं पाणी घालून मी आता मळून घेत आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आता ते पीठ संपूर्ण मळून घेतलेलं आहे. मला खूप कमी पाणी लागलेलं आहे मळायला. छान असं त्याला एकदम सेट करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं मळल्यानंतर. पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता आपलं पीठ मळणं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान असं मळून झालेलं आहे. आता ह्या पिठाला 15 मिनिटासाठी झाकून मीठ बाजूला ठेवून देणार आहे. फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, आपल्या रूम टेम्परेचरमध्ये म्हणजे किचनमध्येच ठेवायचं. अशा प्रकारे एक असं उंडा तयार करून घ्यायचा. आता हे पीठ मी 15 मिनिटासाठी झाकून ठेवून देणार आहे बाजूला. तुम्ही बघू शकता आपले 15 मिनिटं झालेले आहे, पीठ पण एकदम घट्टसर झालेलं आहे. त्याला एकदम असं छान वापस एकदम मळून घ्यायचं, म्हणजे एकदम सॉफ्ट होते. पुन्हा त्यातून त्यावरून एक एक हात मारून घ्यायचा. तुम्ही बघू शकता पीठ एकदम छान असं सॉफ्ट झालेलं आहे आपलं. आता याला छान असं गोल करून घ्यायचं. आणि मी किचन वाट्यावरतीच करत आहे, किचन वाटा एकदम छान स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेलं आहे मी. त्याला आता आपल्याला लाटायचं आहे. खाली मैदा टाकून घेतलेला आहे थोडा कोल्ड पीठ, त्यावरती आता लाटून घ्यायची आहे हा उंडा.
अशाच पद्धतीने गोल लाटून घ्यायचं आहे। आता मला माहिती नाही आहे पफ पेस्ट्री चांगली होईल का नाही होईल, बट मी ट्राय करत आहे। या ठिकाणी कोल्ड पीठ टाकून घ्यायचं। जास्त पतलीही नाही जास्त जाडही लाटायची नाही आपल्याला ती पोळी, एकदम मीडियम साईज मध्ये लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट जाते मला लाटायला। अशाच पद्धतीने सर्व बाजूने लाटून घ्यायची। तुम्ही बघू शकता त्याचं किती छान आणि एकदम छान पद्धतीने आता मी त्याला लाटून घेतलेली आहे। आता यामध्ये मी बटर घालणार आहे। वाटलं असं तुम्ही यामध्ये बटर असंही घालू शकता, ठेवून देऊन त्यावरतून पोळ्या हे करून, बट मी हे बटर मॅश करून घेणार आहे। अशा पद्धतीनं मी ते बटर एकदम बारीक करून घेतलेले आहे आणि हाताच्या साह्याने त्यामध्ये मैद्याच्या पोळीवरती मी ते लावून घेते। अशाच पद्धतीने आता मी सर्व बटर यावरती लावून घेते। सर्व साईडने त्याला आता हे करून घ्यायचं, पांगून घ्यायचं आणि नंतर त्यानंतर ही साईड त्यावरतून ठेवून द्यायची, नंतर दुसरी परत त्यावरती ठेवायची आणि दाबून घ्यायचं साईड साईडनं। त्यानंतर खाली पीठ टाकून आपल्याला ते लाटून घ्यायचे आणि आता आपल्याला चौकन आकारामध्येच पोळी लाटायची आहे आणि एकदम हलक्या हाताने लाटायची आहे, कारण की त्यातलं बटर बाहेर आलं नाही पाहिजे। जर साईड साईडनं बटर जर का बाहेर येत असेल तिथं मैदाचं पीठ लावून घ्यायचं। मी सुद्धा फर्स्ट टाइम ट्राय करते। ज्या साईडनं बटर बाहेर येत असेल तिथे मैदा लावून घ्यायचा, कारण की बटर आपलं खूप सॉफ्ट असते आणि पोळीतून लवकर बाहेर येते, म्हणून तिथे बटर म्हणजे मैद्याचं पीठ लावून घ्यायचं। आणि छान अशी मी बघू शकता मी अशी एक चौकन आकारची पोळी लाटून घेतलेली आहे। वापस त्याच पहिल्या पद्धतीने याला फोल्ड करून घेतलेलं आहे। एक आता एक शीट तयार झालेली आहे आपली। त्यानंतर एक पन्नीमध्ये आपल्याला ही शीट ठेवायची आहे। आता ती पण छान पॅक करून घ्यायची। त्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये घ्यायची आणि फ्रीजमध्ये अर्धा घंटा ठेवून द्यायची। तुम्ही बघू शकता आता फ्रीजमधून ठेवून मी अर्धा घंटा झालेला आहे, तर मी त्याला बाहेर काढलेलं आहे। एकदम आपली आता ही शीट एकदम कडक झालेली आहे। आता याला वापस एकदा लाटून घ्यायचं, मैदा खाली टाकून वापस एकदा त्याला अशाच पद्धतीने लाटून घ्यायचं, जेणेकरून काय होतं त्याच्यावरती लेअर येणं खूप छान येतात। तसं मी फर्स्ट टाइम लाटलं होतं सेम त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। अशाच पद्धतीने आता मी ही पोळी लाटून घेतलेली आहे।
जर पीठ जर का चांगलं मळण्यात नाही आलं तर इतक्या लवकर हे शीट म्हणजे आपल्याला लाटता येत नाही, बट आपल्याला चांगलं मळता आलं तर आपल्याला लवकर छान असे लाटता येते। त्यानंतर यावर मी थोडं बटर लावून घेणार आहे। अशाच पद्धतीने सर्व बाजूने त्याला बटर पांगून घेतलेलं आहे। त्यानंतर मी वापस त्याला फोल्ड करून घेत आहे वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने। त्यानंतर याला पुन्हा पन्नीमध्ये पॅक करून ट्रेमध्ये ठेवून मी वापस याला अर्धा घंटा फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। आता ही आपली दुसरी वेळेस आहे फ्रीजमध्ये ठेवण्याची। आपला पहिला एक अर्धा घंटा झालाय, आता हा दुसरा अर्धा घंटा। आता हे सेकंड टाइम फ्रीजमध्ये चाललेलं आहे अर्ध्या घंट्यासाठी। तोवर मी आलूची स्टफिंग बनवून घेते। मी आता कढाई ठेवली तापण्यासाठी, यामध्ये आता मी तेल घालून घेत आहे। तेल छान असं तापू देणार आहे। त्यानंतर मी हे वटाणे छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्यामुळे यामध्ये मी आता मिक्स करून घेत आहे त्याला। तेला मन छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी पाणी मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर 4 ते 5 मिनिटांसाठी मी याला गॅसवरती झाकण ठेवून देणार आहे। तुम्ही बघू शकता आपले 4 ते 5 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर यामध्येच मी हळद मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर लाल तिखट घालत आहे अर्धा चमचा। त्यानंतर मटन मसाला घालून घेत आहे अर्धा चमचा। काश्मीरी लाल मिर्च घालून घेत आहे अर्धा चमचा। त्यानंतर 2 आलू मी आधीच बॉईल करून आणि मॅश करून घेतलेले होते ते यामध्ये मिक्स करत आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि याला आलू मध्ये छान मिक्स करत आहे। आता यामध्ये छान असं मिक्सअप करून घ्यायचं। याला आपण पोळी सोबतही खाल्लं तरी छान लागते। छान असं एकजीव करून घ्यायचं। बघू शकता आपली आलूची स्टफिंग तयार झालेली आहे। त्यानंतर आपले इथे अर्धा घंटा झालेला आहे। आता मी सीट काढून आणलेली आहे। पुन्हा पहिल्या सारख्याच पद्धतीने आपल्याला कोल्ड पीठ टाकून याला लाटून घ्यायचं आहे। छान असं पतलं सर, जास्त जाडही नाही जास्त पतलंही नाही असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला। चौकोन आकारामध्येच आपल्याला लाटून घ्यायचं आहे। छान असं सीट लाटून घेतलेली आहे मी ही। पुन्हा त्या पहिल्यासारखंच आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने आणि याला पुन्हा पन्नीमध्ये पॅक करून अर्धा घंटा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे।
त्यानंतर या ठिकाणी मी पातेलं ठेवलेलं आहे मोठं, त्यामध्ये खाली मीठ घालून घेतलेलं आहे आणि वरती एक स्टँड ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी. आता आपला अर्धा घंटा झालेला आहे. पुन्हा मी सीट ती काढून आणलेली आहे, त्याला लाटते पहिल्यासारखंच. आता आपली ही तिसरी वेळेस आहे. गॅस कमी गॅसवरती मोठं पातेलं, त्यामध्ये खाली मीठ घालून घेतलेलं आहे आणि वरतून स्टँड ठेवलेलं आहे, तोपर्यंत ते गरम होते. एकदम सर्व बाजूने अशी एक आपल्याला लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर साईड साईडनं आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे कॉर्नरनी. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलेले आहे. खालची उर्वरित जी बाजू आहे ती मी कट करून घेत आहे. असे बॉक्स करून घेतले. आता आपले 6 तुकडे झालेले आहे आपले. आपल्याला एक एक स्लाइड थोडी नॉर्मल पतली लाटून घ्यायची आहे. आपल्याला जर का वाटलं जास्त जाड आहे तर लाटून घ्यायची, नाहीतर त्याची गरज नाही आहे. बट मला असं वाटत होतं थोडी जाड आहे म्हणून मी लाटून घेत आहे. आता यामध्ये मी आपण जी आलूची स्टफिंग केली होती ती यामध्ये मी एक एक चम्मच घालून घेत आहे. आता तुम्ही बघू शकता मी हाताच्या साह्याने किंवा चम्मचच्या साह्याने सुद्धा आपण ती स्टफिंग भरू शकतो. मी एका साईडला ती स्टफिंग भरून घेत आहे. आता आलूची स्टफिंग भरून घेत आहे. त्यानंतर एका वाटीत पाणी घेतलेलं आहे. साईड साईडनं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. चारही बाजूला आपण पाणी लावून घ्यायचंय. बोटाच्या साह्याने पाणी लावून घ्यायचंय. त्यानंतर याला असं त्रिकोण शेपमध्ये त्याला आकार द्यायचा आहे आणि त्याला दाबून घ्यायचं आहे ज्या साईडने केलं त्या साईडनं फक्त. नंतर अशाच पद्धतीने आता आपण सर्व तयार करून घेत आहोत. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी 4 केलेले आहेत. बाकीचे 2 त्याला मी बॉक्स टाईप केलेला आहे. त्यानंतर यावरती मी दूध लावून घेत आहे हाताच्या साह्याने, जेणेकरून याच्यावरून शाईन नाही येते आणि दिसायलाही पण अट्रॅक्टिव्ह दिसते. यावरती मी दूध लावून घेत आहे. आता तुम्ही बघू शकता सर्व एकदम छान असं त्याला दूध लावून घ्यायचं. त्यानंतर आपण जे पातेलं ठेवलं होतं मोठं गरम करण्यासाठी, त्यामध्ये आता हे एकदम आल्हात ठेवून द्यायचं. मी मीडियम फ्लेम केलेला आहे गॅसचा, त्यामध्ये आता मी ठेवून देणार आहे आणि 10 ते 15 मिनटं त्याला मी झाकून ठेवणार आहे. 10 ते 15 मिनटानंतर एकदा बघायचं. तुम्ही बघू शकता आता मी चेक करत आहे, खूप छान असे दिसत आहे बट ते झालेले नाही आहे, कारण की खालच्या साईडनं ते लाल लाल होतं जेव्हा ते होतं. तुम्ही बघू शकता एकदम असं आल्हाद निघत आहे ते. तुम्ही बघू शकता ह्या साईडनं नॉर्मल भाजलेलं आहे बट त्यातून झालेलं नाही आहे. मी 10 मिनटानंतर बघितलं होतं. आता पुन्हा मी झाकून ठेवते, पुन्हा 15 मिनटानं चेक करणार आहे. तुम्ही बघू शकता 10 ते 15 मिनटं झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम छान असं लालसर खालून दिसत आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता एकदम छान असं भाजलेलं आहे ते. आता आपल्याला ते सर्व 3 ते आता उलटे करून घ्यायचे आहे. आता ह्या साईडनं आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. खूप छान अशी स्मेल येत आहे आणि खूप छान असं दिसत आहे ते. मी फर्स्ट टाईमच ट्राय करत आहे, काय माहीत कसं होतंय. मी चेक करायला देईल घरच्यांना.
तुम्ही बघू शकता त्याला दुसऱ्या साईडनं आता मी भाजून घेणार आहे। दुसऱ्या साईडनं पण 10 ते 15 मिनिटं मी भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपली पफ पेस्ट तयार झालेली आहे, एकदम छान अशी कुरकुरीत तयार झालेली आहे। बट आपले लेअर नाही पडलेले आहेत, पण आपली छान अशी कुरकुरीत तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता इथं आम्ही ऑल फॅमिली आता जेवण करत आहोत। एक वेगळीच फिलिंग असते सर्वांसोबत एन्जॉय करण्याची, बाहेर जाण्याची। मी खूप एन्जॉय करत होते सर्वांसोबत। त्यानंतर आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला जेवणानंतर। बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे, आता आम्ही चाललो आहे घरी।